मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा जरांगे पाटील महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याआधी त्यांनी पुन्हा सरकारला इशारा दिला तर मंत्री धनंजय मुंडेंबद्दल एक गौप्यस्फोटही केला. 24 डिसेंबर पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर राजीनामा देणार असं धनंजय मुंडे म्हणाले असं जरांगे म्हणतायत. पाहूया. चोवीस तारखेपर्यंत बी होईल, काळजी करू नका, नाही झालं तर मी राजीनामा देईन असं ते म्हणले होते. आता त्यांनी लिहून ठेवावा राजीनामा. मी जर असं जरांगे पाटील साहेबांच्या कानात बोललो असेल तर ते कदाचित मला आणि जरांगे पाटील साहेबांनाच माहीत असेल. आता याच्यातून विरोधी पक्ष नेत्यांचा कान कुठून घुसला? जरांगे पाटलांनी मंत्री धनंजय मुंडेंबद्दल मोठा गौप्यस्फोट केला. लिखित मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 24 डिसेंबर नंतर राजीनामा देणार असं मंत्री धनंजय मुंडेंनी सांगितल्याचं जरांगे म्हणाले. ते चर्चा दरम्यान ते काय म्हणले होते की हे आपण आता लिहून घेतलंय सगळं, याप्रमाणे सगळं होणार, पहिली सही मी करतो, बच्चू भाऊ करते, आम्ही सगळे त्याच्यावरती सह्या करतो, ते आपल्याला जे टाईम बॉन आणणार आहे त्याच्यावरती. 24 तारखेपर्यंत बी होईल, काळजी करू नका, नाही झालं तर मी राजीनामा देईन असं ते म्हणले होते. नाही आरक्षणाच्या बाबत म्हणले होते. हां आणि 15 दिवसात गुन्हेसुद्धा मागं घेऊ असं ते म्हणले होते. आणि 24 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातले सगळे गुन्हे असं ते म्हणले होते. आणि ते मराठे कोण राहतील 100% शेवटपर्यंत. आता त्यांनी लिहून ठेवावा राजीनामा, तयार ठेवावा, सही पण करावी आणि ती ओरिजिनल करून ठेवावी. मी जर असं जरांगे पाटील साहेबांच्या कानात बोललो असेल तर ते कदाचित मला आणि जरांगे पाटील साहेबांनाच माहीत असेल. आता याच्यातून विरोधी पक्ष नेत्यांचा कान कुठून घुसला हे मला काही कळालं नाही. वडट्टीवार साहेबच हे कन्फ्युज आहेत. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी की माननीय जरांगे पाटील साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका घेऊन सरकार ज्या पद्धतीनं सकारात्मक काम करत आहे त्याच्या बाबतीत त्यांचं काय म्हणणं आहे हे माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी या ठिकाणी स्पष्ट करावं. 2 नोव्हेंबरला सरकारच्या शिष्टमंडळानं अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यात मंत्री धनंजय मुंडेही होते आणि मुंडेच अधिक वेळ जरांगेंना मुदत वाढवून मागत होते. त्याचवेळी कानात नेमकं काय बोलणं झालं हे जरांगेंनी सार्वजनिक केलं. जरांगेंशी संवाद साधताना धनंजय मुंडे त्यांच्या मागण्यांबद्दल जरांगेंना आश्वस्त करत होते. एकूण आता 13,700 सापडले, आणखीन वेळ मागितलाय कशासाठी? आणखीन वंशावळी आपल्याला जास्तीत जास्त आणि सरसकट द्यायची. ज्यावेळेस आपण निर्णय घेऊ त्यावेळेस निर्णय घेत असताना सरसकट घेताना वंशावळी तर शेवटी 12 कागदपत्र जे लागते त्या दाखले घेण्याच्या संदर्भामध्ये 13,700 जसे आले तशी वेळ मागून आपल्याला आणखीन सर्व कुंबीचे एकत्रित करून तो निर्णय घ्यायचा. त्यांचा कुणबीला 13,700 आपण ऑलरेडी कुणबी ही ओबीसीमध्येच आहे, त्यामुळे वेगळं काही कारण काय सांगायची गरजच नाही. हेच आपल्याला घालायचे, ते जे तुम्ही म्हणताय ना त्या पद्धतीने सर्व पाठवायचे. बर, मला जर या खाली कदाचित नवीन माहिती आहे मात्र तुम्हाला ऍड करा, ऍड करावं लागतील ना साहेब. हे 100% सांगितलं तुम्ही सुधारणा ज्या 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 वेळेस सांगताल याच्या उपर सुद्धा उद्या सुधारणा काय आल्या परवा आल्या तर त्या सुधारणा कधीही आल्या तरी आम्ही सांगू. यानंतर हो हो नाही भेटणार ना. आणि माझी एक विनंती साहेब ऐका, माझी आपलं म्हणणं आहे की अधिवेशन बोलावं. दिवाळीच्या कधी अधिवेशन आहे? डिसेंबरमध्ये अधिवेशन आहे. 7 तारखेपासून अधिवेशन आहे. 7 तारखेला म्हणजे 8 तारखेला अधिवेशनाच्या दिवशी सर्व पक्षीय या आपण जे अडिशनल मुद्दे सांगितले घालायला ते अडिशनल मुद्दे या ठिकाणी त्या विधिमंडळाच्या ठरावामध्ये या ठिकाणी सर्व मतांनी तुमच्या ज्या सूचना आहेत त्या सगळ्या ऍड करून. जरांगे पाटलांनी 15 नोव्हेंबरपासून पुन्हा महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली. जरांगेंचा हा संवाद दौरा 15 ते 23 नोव्हेंबरपर्यंत असेल. 15 नोव्हेंबरला वाशी परांडा करमाळा, 16 नोव्हेंबर दौंड मायनी, 17 नोव्हेंबर सांगली कोल्हापूर इस्लामपूर आणि कराड, 18 नोव्हेंबर सातारा वाई रायगड, 19 नोव्हेंबर रायगड पाचाड महाड मुळशी आळंदी, 20 नोव्हेंबर तुळापूर पुणे खराडी चंदननगर खालापूर कल्याण, 21 नोव्हेंबर ठाणे पालघर त्र्यंबकेश्वर, 22 नोव्हेंबर विश्रांतगड संगमनेर श्रीरामपूर, 23 नोव्हेंबर नेवासा शेवगाव बोधगाव. मात्र या दौऱ्याच्या घोषणेबरोबरच जरांगेंनी सरकारला पुन्हा इशारा दिला. आमची फसवणूक झाल्यास 24 डिसेंबर नंतर मराठे ब्रह्मास्त्र काढणार असं जरांगे म्हणाले. ते काय घुमी ते तर आम्हाला पण
आम्हाला मग लेखीचीही गरज नाही. मग एकदा मीडियासमोर झालेलं आहे, मराठ्यांना ऐकलेलं आहे मराठी. मग आम्ही लई कलाकार मराठी आहेत. मग आम्हाला फशिल्यावर आमच्याजवळ असं राहील त्यांचं. आता काय असतं माहिती आहे का? जाऊ दे, आता ही मला निघताना शब्द द्यायचा होता. आमच्याजवळसुद्धा शांततेचं ब्रह्मास्त्र आहे. हां, शेवटचं मग 24 डिसेंबरचं मराठ्यांचं ब्रह्मास्त्र काढायला लावू नका दादा हो. हां, आणि असे काय कागदानी आम्हाला काही होत नाही. 24 डिसेंबर मराठ्याच्या डोक्यात फिट आहे. 24 कायदा पारित होऊन मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. त्यांनी त्यांना दौरे करायचे त्यांनी करून देणार. त्या दौऱ्यांचं काय चांगली गोष्ट आहे. अगर ते तब्येतीने ठणठणीत होऊन अगर दौरे काढत असतील तर अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणून मला असं वाटतं की ज्या दिशेने आमचं राज्य सरकार हे मराठा आरक्षण हा विषय हाताळत आहे, दोनदा आमच्या मंत्रिमंडळाची समिती त्यांना जाऊन भेटलेली आहे, GR पण दिलेले आहेत, त्यांना कुठलंही अस्त्र काढण्याची गरज भासणार नाही. सरकारने घोषणा केली आम्ही देऊ म्हणून, तर त्यांना द्या. कसं द्यायचं ते तुम्ही ठरवा. कारण जरांगे आता सरकारला धमकावत आहे, सरकारला अल्टिमेटम देत आहे. याचा अर्थ राज्याला शांतीच्या मार्गावर न्यायचं आहे की क्रांतीच्या मार्गावर न्यायचं आहे. आणि या राज्यातील विशेष करून OBC वाऱ्यावर सोडून काय निर्णय घ्यायचा आहे, हे सरकार काय घेईल यावर आमचं पूर्ण लक्ष आहे. तर इकडे राऊतांनी कॅबिनेटच्या बैठकीवरून हल्लाबोल केला. भुजबळांच्या भूमिकेवरून मराठा मंत्र्यांनी आक्षेप घेतल्यानंतर कॅबिनेटमध्ये खडाजंगी झाल्याची चर्चा होती. त्यावरून मंत्रिमंडळात गँगवॉर झाल्याची टीका राऊतांनी केली. माझ्या माहितीप्रमाणे सध्या जे काय युद्ध सुरू आहे OBC विरुद्ध मराठा, कॅबिनेटमध्ये गँगवॉर सारखी परिस्थिती आहे. टोळी युद्ध आहे कॅबिनेटमध्ये या विषयावर. एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्यापर्यंत परिस्थिती निर्माण झालेली आहे. या राज्यामध्ये असं चित्र कधीच नव्हतं. मुख्यमंत्री जर आपल्या मंत्र्यांवर नियंत्रण ठेवू शकत नसतील तर मंत्रिमंडळाचं प्रमुख म्हणून त्यांना बसण्याचा अधिकार नाही. छगन भुजबळ एक बोलताय, शंभूराजे देसाई दुसऱ्या टोकाला बोलतायत, इतर मंत्री तिसरं टोक आहे. राऊतांना कोण सांगतं मला माहीत नाही, पण राऊतांचे जे काय खबरे आहेत जे त्यांना अशा चुकीच्या खबरा देतात ते राऊतांना कधीतरी अडचणीत आणतील. मंत्रिमंडळामध्ये हे गँगवॉर हा हास्यास्पद शब्द संजय राऊतांच्या सारखा 4 टर्म खासदार असणारा व्यक्ती बोलतो याचा आम्हाला आश्चर्य वाटतं. जरांगे पाटील आता पुन्हा संवाद दौरा सुरू करतात, तर 40 ते 42 दिवस सरकारकडे आहेत. त्यामुळे 24 डिसेंबर पर्यंत जरांगेंचं समाधान होतं कि मग कोणतं ब्रह्मास्त्र बाहेर निघेल हे परिस्थितीच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.